भारतामध्ये सण उत्सवाला मोठ्या प्रमाणावर महत्व दिलं जातं. यामध्ये बहुगुणी आयुर्वेदिक वनस्पती असलेल्या तुळशीला मातेचा दर्जा देण्यात आला असून दरवर्षी लग्नसराई सुरू होण्याआधी दिवाळीनंतर येणाऱ्या एकादशीला तुळशी विवाह केला जातो. शेकडो वर्षांची परंपरा धुळेकरांनी आजही अबाधित राखली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शहरातील जुने धुळे परिसरात अरुण माळी यांच्या अंगणामध्ये तुळशी पूजन आणि तुळशी विवाहाचा कार्यक्रम संपन्न झाला. पारंपरिक वाद्य वैदिक पद्धतीनं मंगलाष्टकं म्हणून तुळशी विवाह शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आज 40 वर्ष झाले हा तुळशी विवाह या शनी मंदिर मारुती मित्रमंडळाकडे होतो आणि मधू बापू माळी यांच्या घरासमोर 40 वर्ष झालं हा विवाह होतोय. दरवर्षी सगळे गल्लीतले देव वगैरे घेऊन येतात, इथे लग्न लागतं. तुळशीचं लग्न झाल्यावरती लग्नांना सुरुवात होते म्हणून तुळशीचं लग्न लागणं हे महत्त्वाचं आहे. तुळशीचं लग्न लागल्यावर इतर लग्नांना सुरुवात होते. दरवर्षी हे लग्न लागलं जातं गोपाळकृष्णाचं आणि तुळशीचं हे व्रत आहे. या व्रताने त्या याला साप दिलेला आहे तर ते तुळशीमध्ये ठेवता, पण आता कोणी ठेवत नाही. तो गोटा असतो तुळशी कायम, त्याची स्थापना तुळशीत असते, पण आता ठेवत नाही. म्हणून आता हे तुळशीचं आणि गोपाळकृष्णाचं विवाह आज संपन्न झाला. आता उद्यापासून लग्नांना सुरुवात होईल. विधिवत पूजा होते, मंगलाष्टकं होतात आणि त्यानंतर या कोपडीमध्ये एका लहान मुलाला बसवता आणि त्याला भाव विचारता का सोन्याचा भाव आता काय चालू आहे काय होईल. पण स्वस्त काही होत नाही, महागच होतंय. त्याच्या परीने सांगतो इतका होईल तितका होईल, पण काही होत नाही. ज्वारी भाजीचा भाव, सगळ्या धान्यांचा, त्याचा सगळ्याचा भाव विचारतात ते त्या लहान मुलाला. दरम्यान यावेळी मोठ्या उत्साहामध्ये धुळेकर उपस्थित होते. डॉक्टर मनोज परदेशी आणि चिरंजीव मंथन परदेशी यांच्या शुभ हस्ते तुळशी पूजा करून परंपरेप्रमाणे तुळशी विवाह लावण्यात आला. या कार्यक्रमाला अरुण माळी, प्रशांत माळी, अर्जुन माळी, मोहन बापू, भरत बिरारी, बबलू माळी याचबरोबर माळी परिवारातील सदस्य, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.